लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल आपली शेचाळीस उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातल्या चार जागांचा देखील समावेश आहे काँग्रेसनं रामटेक इथून रश्मी वर्वे नागपूरमधून विकास ठाकरे भंडारा गोंदियामधून डॉक्टर प्रशांत पडोले गडचिरोली चिमूरमधून डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे विकास ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची ही दुसरी यादी आहे या यादीत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडू मणिपूर मिझोराम राजस्थान उत्तराखंड आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना मध्य प्रदेशमधल्या राजगड इथून तिकीट दिलं गेलं आहे तर कार्तिक चिदंबरम यांना तामिळनाडूतल्या शिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे